ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राजकारणात खानदेशी लोकांना डावलले जात असल्यानं खानदेशी हितसंग्राम या संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत देखील शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख रवी पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यानं खानदेशी लोकांमध्ये नाराजी असून कल्याण पश्चिमेतील महायुतीने खानदेशी लोक महायुतीला मतदान करतील असं गृहित धरू नये अशी भूमिका खान्देश हितसंग्राम या संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे यावेळी पत्रकार परिषदेला खानदेश हितसंग्रामचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील उपाध्यक्ष एल आर पाटील गणेश पाटील सचिव कैलास पाटील कोशाध्यक्ष शशिकांत पाटील प्रवक्ता सुरेश पाटील संपर्क प्रमुख प्रकाश पाटील महासंचालक नाना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते मुंबई ठाणे जिल्ह्यासह सुरत या ठिकाणी खानदेशी लोकांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे जास्त लोकसंख्या असून देखील खानदेशी लोकांवर वेळोवेळी राजकीय अन्याय होतो त्यांना गृहीत धरलं जातं कल्याण पश्चिम विधानसभेत देखील शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील हे दोन हजार नऊ पासून इच्छुक होते दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांचं तिकीट जवळजवळ निश्चित झालं होतं पण त्यांना त्यावेळी समजावत पुढच्या वेळी तिकीट देऊ असं सांगण्यात आलं मात्र यावेळी देखील त्यांना डावललं गेल्यानं एक प्रकारे खानदेशी लोकांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे आमच्या लोकांवर जो पक्ष अन्याय करेल मग ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल त्यामुळे खानदेशी माणूस मतदान करेल असं त्यांनी आम्हाला गृहित धरू नये असा इशारा खानदेश हितसंग्रामच्या वतीने देण्यात आलाय खाने हितसंग्रामच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्याचं जा आयोजन असं होतं की आम्ही आमचे जे आहेत किंवा आमच्या लोकांवर जे काही वेळोवेळी राजकीय अन्याय होतो किंवा आम्हाला गृहित धरलं जातं तर त्याच्या निषेध नोंदवण्यासाठीच आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आता सर्वात जास्त महत्वाच्या आमच्या कल्याण पश्चिमच्या विधानसभेच्या बाबतीत आमची भूमिका काय भूमिका आता तिकडे असं आहे की रवी पाटील जे शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत ते जवळजवळ दोन हजार नऊ पासून आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी ते प्रयत्न पण केलेले होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचं जवळजवळ तिकीट निश्चितीसारखं झालं होतं परंतु त्यांना परत समजावण्यात आलं की तुम्हाला पुढच्या वेळेस तिकीट देऊ पण यावेळेसही त्यांना तिकीट दिलेलं नाही आहे आणि वेळोवेळी असंच आमच्या लोकांवर अन्याय होतोय म्हणून आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे की आमच्या लोकांवर जो पक्ष अन्याय करेल मग ती महायुती असू दे राष्ट्रवादी असू दे त्यांनी आम्हाला आता याच्यापुढे खानदेशी माणसाला गुरुत धरू नये की आम्ही त्यांना मतदान करू असं कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा